एका लिपिकवर्गीय रोखपालानं राजरोसपणे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या तिजोरीवरच लाखो रुपयांचा डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पाहूया याबाबतचा हा रिपोर्ट. उस्मानाबाद जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या 3 बँक खात्यातून गेल्या वर्षभरात लाखो रुपये बेकायदेशीरपणे आर के निंबाळकर या रोखपालाच्या बँक खात्यात जमा झालेत. या बँक खात्याचे पुरावे Zee24 तासच्या हाती लागलेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या 3 बँक खात्यावरील व्यवहारांची पडताळणी केल्यावर संबंधित कर्मचाऱ्याने जिल्हा परिषदेला कशा प्रकारे लुटलं याचे अनेक प्रकार समोर आलेत. आरोग्य विभागाच्या 3 बँक खात्यातून सुमारे 24 लाख रुपये निंबाळकरच्या खात्यात जमा झालेत. आरोग्य विभागाच्या कॅशबुकला निंबाळकर एका विषयाची नोंद करायचा. चेकबुकवर स्वतःचा खाते क्रमांक टाकून तो रक्कम खात्यात जमा करून घ्यायचा. कॅशबुकवर 9,000 ची नोंद करून चेकवर मात्र 99,000 रुपये त्याने वठवलेत. तसंच कॅशबुकला 1,000 ची नोंद करून प्रत्यक्षात मात्र त्याचा आधी 2 अंक लिहून 21,000 रुपये निंबाळकरनं स्वतःच्या बँक खात्यात जमा केले आहेत. विशेष म्हणजे दुर्धर आजार पीडितांच्या नावानं कर्मचारी अधिकाऱ्यांच्या कर्ज आणि विम्याच्या कपातीचे लाखो रुपये या निंबाळकरनं दरमहा हडपल्याचं समोर आलंय. ही बाब तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सेंगुलवार सरांशी चर्चा करून या बाबी आम्ही निदर्शनास आणून दिले. त्यात सेंगुलवार सरांनी एक 3-सदस्यीय समिती यामध्ये नेमलेली आहे आणि यामध्ये कोणकोणत्या रकमा आणि कोणत्या पद्धतीनं वर्ग झाल्या, कोणत्या पद्धतीनं वर्ग केल्या यासाठी सदरची समिती हे सखोलपणे चौकशी करते. विशेष म्हणजे 2011 पासून जून 2017 पर्यंत आर के निंबाळकरकडे आरोग्य विभागाच्या रोखपाल पदाचा चार्ज होता. त्यानंतर तो सेवानिवृत्त झाला. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या तिजोरीवर दरोडा घालणाऱ्या या रोखपालाला नेमका कुणाचा आशीर्वाद आहे याची चर्चा सुरू झाली. या रोखपालाची सविस्तर चौकशी केल्यास कोट्यवधींचा घोटाळा उजेडात येण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागातील ऑडिट करणाऱ्या कुठल्याही एजन्सीला याचा थांगपत्ता कसा लागला नाही हेच मोठं आश्चर्य आहे. चौकशीच्या नावानं फार्स न करता सखोल चौकशी केली तरच अशा प्रकारे जनतेच्या म्हणजे शासनाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना धाकू शकतो. महेश पोद्दार, झी मडिया, उस्मानाबाद.